सुधागढ़ एजुकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार। गणित भाग एक इयत्ता दहावी प्रकरण एक आपलं चालू होतं दोन चलातील रेषीय समीकरणे। आपण दोन चलातलं रेषीय समीकरण म्हणजे काय आपण बघितलेलं आहे की त्या समीकरणात दोन चल आवश्यक असतात आणि प्रत्येक पदाची कोटी ही एक असते, त्याला आपण म्हणतो दोन चलातील रेषीय समीकरण। थोडीशी आपण उजळली एकसमेक समीकरण म्हणजे काय तेही बघितलेलं आहे। जेव्हा दोन समीकरणांचा एकत्रितपणे विचार केला जातो त्याला आपण एक सामायिक समीकरण असे म्हणतो। सराव संच 1.1 आणि एक कृती, सराव संच 1.1 मधील एक कृती आपण मागच्या तासामध्ये पाहिली आहे। आता आपण प्रश्न क्रमांक 2 सराव संच 1.1 मधला खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। त्यातलं पहिलं उदाहरण बघा बरं काय आहे, 3a + 5b = 26, a + 5b = 22। म्हणजे किती समीकरणं दिली आहेत दोन चलातली, आपल्याला दोन समीकरणं दिली आहे। पहिलं आहे 3a + 5b = 26, त्याला देऊया आपण समीकरण क्रमांक 1। दुसरं समीकरण जे आहे त्याला म्हणूया a + 5b = 22, त्याला देऊया समीकरण क्रमांक 2। आपण आता 9वीमध्ये दोन ज्या पद्धती आहेत मागच्या तासाला तुम्हाला त्या सांगितलेल्या की एक चलाचा लोप करून आणि दुसरी असते की चलाची किंमत दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवून। आता आपण चलाचा लोप करून हे उदाहरण बघूया। तर आता या ठिकाणी बघा पहिल्या समीकरणाचं आणि दुसऱ्या समीकरणाचं निरीक्षण करा। पहिल्या समीकरणात आहे 3a + 5b = 22, दुसरं आहे a + 5b = किती आहे 22 आहे। म्हणजे इथे बघा दोन्ही समीकरणांमधला दुसरं सहगुणक जे आहे दुसऱ्या चलाचं त्यांचा सहगुणक कसं आहे सारखा आहे, 5b 5b आहे। म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी आपलं हे जे आहे की बीचा लोप करण्यासाठी आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करू शकतो वजा करू शकतो, कारण इथे ही समान चिन्ह आहेत। आणि ज्यावेळेला तुम्हाला मागच्या तसं सांगितलं होतं मी की समान चिन्ह असतील तर त्या दोन समीकरणांची नेहमी काय करायची असते वजाबाकी करायची असते। म्हणून आपण बीचा लोप करण्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करत आहोत वजा करत आहोत। 3a + 5b = 26 हे आहे आपलं समीकरण 1, a + 5b = 22 हे आपलं आहे समीकरण 2। आता आपण त्यामध्ये त्या ठिकाणी की पहिल्यातून दुसरं समीकरण काय करतो आहेत वजा करतो आहे आणि वजा करीत असताना सगळ्यांना तुम्हाला नियम माहितीच आहे की ज्यावेळेला एका समीकरणातनं आपण दुसरं समीकरण वजा करत असतो त्यावेळेला दुसऱ्या समीकरणाची पदांची चिन्ह जी असतात ती आपल्याला काय करायची असतात बदलायची असतात। केव्हा हे फक्त ज्यावेळेला आपण वजाबाकी करत असतो त्यावेळेला ही चिन्ह जी आहेत ती आपल्याला बदलवायची असतात, कारण आपण ही काय करत आहोत वजाबाकी करत आहोत। मग वजाबाकी करताना या समीकरणाची काय करावी लागते आपल्याला चिन्ह बदलायचं। बघा एला काय चिन्ह आहे अधिक आहे ते काय होईल वजा, बीला काय 5b काय चिन्ह आहे अधिक आहे ते काय होईल वजा होईल, 22 या संख्येचं चिन्ह आहे अधिक ते काय होईल वजा। आता इथे अधिक चिन्ह जे असतील ते दाखवित नाही पण तिथे ते चिन्ह अधिकच असतं हे आपण मानतो, हे तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळे 5b चा काय होणार लोप होणार किंवा निरसन करणार किंवा ते कॅन्सल केलेत आपण। 5b मधून 5b गेले म्हणजे ते शून्य झाले, 3a मधून a गेला, 3a मधून 1a गेल्यावरती किती राहिले 2a। आता इथे अधिक 2a आले का तर 3a ला चिन्ह आहे आपलं अधिक, 3a मधून 1 गेला राहिले तुमचे 2, 26 मधून 22 गेले किती राहिले 4 राहिले, a बरोबर आलं 4 हा 2 गुणिले आहे तिकडे जाताना काय होईल तो भागिले होईल म्हणून a बरोबर किती आले 2, म्हणजे a ची किंमत आली आपली 2। a ची किंमत
आपण पुढच्या समीकरणामध्ये ठेवू की ए बरोबर ही दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. समीकरण एक काय आहे आपलं, तीन ए अधिक पाच बी बरोबर किती आहे 26. मग तीन ए अधिक पाच बी बरोबर 26 ते आहे समीकरण एक. जिथं ए आहे तिथं किंमत किती टाकायची तुम्हाला, दोन टाकायची. म्हणून तीन गुणिले दोन अधिक पाच बी बरोबर 26. तीनाचा आणि दोनाचा गुणाकार करायचा, तीन दोन्ही किती झाले 6 अधिक पाच बी बरोबर 26. पाच बी बरोबर 26 अधिक 6 आहेत, दुसऱ्या बाजूला जाताना काय होतील ते वजा होतील. पाच बी बरोबर 26 मधून 6 गेले, किती राहिलेत आपले 20. बी बरोबर 20 पाच गुणिले आहे, दुसऱ्या बाजूला जाताना तो काय होतो नेहमी भागिले होतो, म्हणून 5ने 20ला काय द्यायचं भाग द्यायचा, म्हणजेच बी बरोबर किती आलं 4. म्हणजे आपल्याला दोन्ही उकली मिळाल्या, ए बरोबर 2 बी बरोबर 4. मग खाली पूर्ण उत्तर लिहायचं, ए आणि बी बरोबर 2, 4 ही समीकरणांची काय आहे उकल आहे, म्हणून खाली परत तुम्ही लिहू शकतात. म्हणून दिलेल्या रेषीय समीकरणांची उकल 2, 4 ही आहे असं होईल. नेक्स्ट, त्यानंतर उदाहरण क्रमांक त्या ठिकाणी दुसरं आपण बघूया. दुसरं उदाहरण आहे एक्स अधिक 7y बरोबर 10. 3x वजा 2y बरोबर आहे 7. निरीक्षण करा आता तुम्ही त्या दोन्ही समीकरणांचं काय त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं बघा बरं तुम्ही, की एक्स अधिक 7y बरोबर आहे 10, त्याला दिलं आपण समीकरण 1. 3x वजा 2y बरोबर किती आहे 7 आहे, त्याला दिलं समीकरण किती दिलं 2 दिलं. पहिल्या उदाहरणात बीचा सहगुणक सारखा होता म्हणून आपण तिथे वजाबाकी डायरेक्ट करू शकलो, पण इथे उदाहरणांचं निरीक्षण करा, चल कुणाची सारखी आहेत का, तर इथे आता चल सारखी त्या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळे आपल्याला एकतर एक्स या सहगुणकाची चल सारखी करून घ्यावी लागतील किंवा वायची चल सारखी करून घेतली. जर तुम्ही वायचं चल सारखं करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती प्रक्रिया थोडी मोठी होईल, दोन वेळा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 7ने तुम्ही 2ला गुणणार, त्याला ती समीकरण 3 द्याल, पुन्हा 2ने पहिल्या समीकरणाला गुणणार, त्याला समीकरण 4 द्याल, म्हणजे थोडी एक दोन स्टेप तुमच्या वाढतील. तसंही केलं तरी चालू शकतं, ते काही चुकीचं नाही आहे. परंतु आपण थोडंसं अजून एक हे करूया की आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये बघा एक्स आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुण किती आहे 3 आहे, म्हणून आपण 3ने या समीकरण 1ला काय करू गुणून घेऊ. म्हणून एक्सचं निरसन करण्यासाठी समीकरण 1ला दोन्ही बाजूंना कितीने गुणायचे आपल्याला 3ने गुणायचे. मग समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना आपण 3ने गुणू, 3 गुणिले x अधिक 3 गुणिले 7y बरोबर 10 गुणिले किती 3. आता या 3ने या समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना काय करून घेतलं आपण गुणून घेतलेलं आहे. आता गुणाकार लिहूया, 3 गुणिले x किती झाले 3x, 3 गुणिले 7y अधिक 3 7 किती झाले 21y बरोबर 3 गुणिले 10 यांचा गुणाकार आला 30, 10 3 30. आता हे नवीन समीकरण मिळालेलं आहे म्हणून त्याला क्रमांक दिला समीकरण क्रमांक 3. आता बघा तुम्ही समीकरण 2 आणि समीकरण 3 यांचं निरीक्षण करा की तिथे काय आले, आता एक्सचे सहगुणक जे आहेत त्या एक्सच्या सहगुणकांचा सहगुणक कसा आला आपला सारखा आला आहे. मग जर एकच्या सहगुणकांचा सहगुणक सारखा आला असेल, चिन्हही बघा इथे अधिक आहे इथे सुद्धा काय आहे अधिक आहे, मग अधिक आहे अधिक आहे तर आपल्याला काय करावे लागेल त्या समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. आणि त्यामुळे समीकरणांची वजाबाकी करण्यासाठी समीकरण 3 मधून समीकरण 2 काय करू वजा करू. 3x अधिक 21y बरोबर 30 हे आहे आपलं समीकरण क्रमांक 3. 3x वजा 2y बरोबर 7 हे आहे आपलं समीकरण क्रमांक 2. आता समीकरणांची वजाबाकी करत असताना चिन्ह ही बदलली गेलीच पाहिजे, चिन्ह बदलली तरच आपल्याला त्यांची काय करता येईल वजाबाकी करणं शक्य असते. अधिक आहे दुसरं समीकरण जे आहे
त्यांची चिन्ह तुम्ही फक्त बदलवायचे आहे. अधिक असेल तो काय होईल? वजा. वजा असेल तो काय होईल? अधिक. आणि अधिक असेल तो काय होईल? वजा होईल. 3x 3x तर लोप करा, निरसन करा किंवा ते कॅन्सल करा. अधिक 21 आणि आता या खालच्या चिन्हाचा विचार करायचा. अधिक 21 अधिक 2y, 21 अधिक 2y किती झाले? 23y. 30 मधून वजा चिन्हाचा विचार करा. 30 मधून 7 गेले, वजा 7 गेले म्हणजे किती शिल्लक राहिले? 23 शिल्लक राहिले. म्हणजे 23y बरोबर आलं 23. म्हणून वाय बरोबर 23/23 हा गुणिले आहे, तो दुसऱ्या बाजू जाताना भागिले होईल. म्हणून वाय बरोबर आलं 1. सर, वाय बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये त्या ठिकाणी ठेवू. तुम्ही कुठल्याही समीकरणात ठेवू शकतात. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठल्याही समीकरणात ठेवली तरी एक्सच्या या किमतीत काही फरक पडत नाही. त्यामुळे वाय बरोबर ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये त्या ठिकाणी ठेवू. 3x-2y बरोबर किती आहे? 7. म्हणून 3x जिथे वाय आहे त्याची किंमत 1 आहे ती या समीकरणात ठेवायची. 3x-2×1=7. म्हणून 3x-2=7. 3x=7 हा -2 आहे तो इकडे त्यांना काय होईल? अधिक होईल. म्हणून 3x=9. म्हणून x=9/3 हा 3 इकडे गुणिले आहे तो भागिले करा. x=3 उकल आली, x ची किंमत आली 3, y ची किंमत आली आपली 1. आपण उकल लिहितो नेहमी पहिल्यांदा x ची संख्या, दुसऱ्यांदा y ची संख्या. म्हणून 3x ही समीकरणांची काय आहे? आपली उकल आहे. पुढचं उदाहरण बघूयात आपण. तिसरं उदाहरण, 5m-3n=19. m-6n=7. 5m-3n=19 याला दिलं समीकरण 1. m-6n=7 याला दिलं समीकरण 2. आता जसं आपण सोडवलं त्या पद्धतीचंच हे उदाहरण आहे. जसं तिथे आपल्याला चल जी आहेत सारखी करून घ्यावी लागलीत, गुणाकार करावा लागला, तसं याही उदाहरणात आपल्याला चल जे आहेत सहगुणकांचा ती वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्याला एक तर m ची सहगुणक सारखे करावे लागतील किंवा n ची सहगुणक सारखे करू. आपल्याला जे सहगुणक सोपे करणं सहज होतं त्या सहगुणकांचा आपण आधी विचार करूया. बघा आता समीकरण 1 मध्ये m चा सहगुणक आहे 5 आणि समीकरण 2 मध्ये m चा सहगुणक आहे 1. म्हणजे आपल्याला इथे दुसऱ्या समीकरणाला 5ने गुणणं सोपं जाईल. म्हणून समीकरण 2ला 5ने गुणू. m×5+6×5n=7×5. समीकरण तयार झालं आपलं. m ने 5ला गुणलं, 5m आले. वजा 6ने 5ला गुणलं, 6×5=30, 30n. 7×5 किती झाले? 35. पण वजा चिन्ह आहे त्यामुळे एक धन संख्या आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार नेहमी ऋण असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग 35ला चिन्ह काय येईल? आपलं वजा येईल. नवीन समीकरण मिळालं, त्याला समीकरण क्रमांक किती दिला आपण? 3 दिला. म्हणजे मग आता आपण कोणाकोणाचं निरीक्षण करू शकतो? समीकरण 1 आणि समीकरण 3. बघा बरं, 5m इथे पण किती आलं? 5m. म्हणजे कोणता सहगुणक सारखा झालाय? आपला m चा सहगुणक काय झाला आहे? सारखा झालेला आहे. आणि त्यामुळे मग आपण त्यांची आता या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं? सारखा जो आलेला आहे तर त्यांची आपल्याला काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. मग समीकरण 1 मधून समीकरण 3 काय करू? आपण वजा करू. मग लिहूया आपण 5m-3n=19. याला दिलं समीकरण आपलं 1 आहे. 5m-30n=35 याला दिलेलं आहे आपण समीकरण क्रमांक 3. आता या 2 समीकरणांची काय करतोय? आपण वजा करतो आहे, म्हणजे वजाबाकी करतो आहे. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल? दुसऱ्या समीकरणांचीच फक्त काय बदलावी लागतील? चिन्ह बदलावी लागतील. मग ते चिन्ह काय होतील? बघा, 5m ला अधिक आहे तो काय होईल? वजा. वजा 30 आहे
तो काय होईल अधिक होईल आणि वजा 35 आहे तो काय होईल त्या ठिकाणी अधिक आहे। 5m आणि 5mचं काय करूया निरसन करूया लोप करूया म्हणजे ते कॅन्सल होतील कारण अधिक आहे वजा आहे शून्य होऊन जातात ते आपण तिथे लिहित नाही हे लक्षात ठेवा। 5m गेले 5m गेले 30 आणि 3 इथे लक्षात घ्या चिन्ह आता 30ला चिन्ह आहे अधिक म्हणजे मोठ्या संख्येत नाही लहान संख्या आपण वजा करणार आणि उत्तराला नेहमी आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो हेही लक्षात ठेवा। त्यामुळे 30मधून 3 गेले किती राहिले 27 27 n इथे दोघही संख्यांना अधिक अधिक चिन्ह आहे अधिक 35 अधिक 19 मग अधिक 35 आणि अधिक 19 यांची बेरीज किती झाली 54 म्हणून n बरोबर 54 27 गुणिले आहे तो काय करा भागिले करा म्हणून n बरोबर किती आले 2 n बरोबर 2 ही किंमत आपण पुढच्या समीकरणात त्या ठिकाणी ठेवूया। n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये त्या ठिकाणी आपण ठेवली आहे। समीकरण 2 बघा m वजा 6n बरोबर किती आहे वजा 7 मग समीकरण 2 घेतलं आपण m वजा 6n बरोबर वजा 7 म्हणून m वजा 6 यांच्या जागेवरती किंमत टाकली आपण 2 बरोबर त्या बाजूला आहे वजा 7 m बरोबर 6 आणि 2चा गुणाकार करा 6 2 किती झाले 12 बरोबर बरोबर वजा किती 7 आता बघा हा वजा 12 आहे दुसऱ्या बाजूला जाताना काय होतो अधिक होतो म्हणून m बरोबर वजा 7 अधिक 12 म्हणून m बरोबर वजा 7 मधून 12 गेले म्हणजे किती राहिले 5 आता मोठी संख्या कोणती आहे इथे पुन्हा बघा 12 आहे 12 मधून वजा 7 गेले म्हणून किती राहिले 5 राहिले तर मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देतो आपण म्हणून m बरोबर अधिक किती असणार आहे 5 असणार आहे म्हणून m ची किंमत आली m बरोबर 5 उकलले हा मग कंसामध्ये लिहायचं गोल कंसामध्ये m n बरोबर 5 2 ही दिलेल्या समीकरणांची काय आहे आपली उकल आहे। बघा आता पुढचं चौथं उदाहरण 1/3x पुस्तकात तुम्ही बघा 1/3x अधिक y बरोबर 10/3 दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 हां बघा आता हे अपूर्णांकात काही सहगुणकांची त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत त्यामुळे 1/x3 अधिक y बरोबर 10/3 याला दिलं समीकरण क्रमांक 1 दुसरं समीकरण 2x अधिक 1/y गुणिले 1/4 गुणिले y बरोबर 11/4 याला दिलं समीकरण क्रमांक 2 आता बघा तुम्ही पुस्तकामध्ये बघा की इथे छेदांचा सहगुणक सारखा आहे 3 आहे काय आहे 3 आहे म्हणून आपण समीकरण 1 ला काय देऊ त्या ठिकाणी सोपं त्या ठिकाणी रूप देऊ त्या ठिकाणी मग सोपं रूप देण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू शकता तिरकस गुणाकार करूनही तुम्ही तो छेद सारखे त्यांचे करू शकतात किंवा मग छेदाला दोघी ठिकाणी काय आहेत 3 आहेत मग त्यांचा लसावी काढा लसावी पद्धतीने पटकन सोपं होतं म्हणजे संक्षिप्त रूप पटकन आहे आपलं त्या ठिकाणी किंवा समीकरण आपल्याला पटकन मिळतं म्हणून मग त्या ठिकाणी आपण या छेदांचा लसावी घेतला आहे छेदाला 3 आहे छेदाला 3 आहे म्हणून छेदांचा लसावी किती झाला आहे त्या ठिकाणी 3 झाला आहे। तुम्ही म्हणाल मॅडम आता इथं 3 आहे म्हणून आपण 3 घेतला पण जर वेगवेगळ्या राहिल्या तर आपण त्या संख्यांचा लसावी काढू शकतो 3 आणि 4 असेल त्याचा लसावी काढू शकता येतो 4 आणि 2 असेल त्यांचा लसावी आपल्याला काढता येत असतो तर आपण इथे छेदाला 3 आहेत मग छेदांचा लसावी आपोआप किती येणार त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी येणार त्यामुळे समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना कितीने गुणणार आहे आपण आता 3 गुणू आहे मग 3 × 1/3 × 1 अधिक वाय गुणिले 3 बरोबर 3 × 10/3 बघा छेदाला 3 आहेत तिथे त्या ठिकाणी 3 काय होतील त्या ठिकाणी कॅन्सल त्या ठिकाणी होतील म्हणजे हा 3 आणि हा 3 या ठिकाणी काय होणार आहेत कॅन्सल कारण एक अंशाला आहे आणि एक काय आहे छेदाला आहे म्हणून ते कॅन्सल होतील म्हणजे त्यांचा लोप होणार आहे राहणार काय फक्त त्या ठिकाणी एक्स अधिक वाय गुणिले 3 आहे गुणाकार झाला 3y बरोबर 3 × 10/3 आहे
म्हणजे अंशाला तीन आहे, छेदाला किती आहे, तीन आहे, म्हणजे तिथेही ते त्या ठिकाणी कॅन्सल होतील, राहणार फक्त किती, दहा. याला दिलं समीकरण क्रमांक किती दिलं, तीन दिलं. जसं आपण समीकरण एकचं छेदांचा लसावी काढला तसं तुम्ही समीकरण दोनचंही निरीक्षण करू शकतात. काय बरं सारखं दिसतं तिथे तुम्हाला, काय सारखं आहे, छेदाला किती आहे, चार आहे, बरोबर की दोघांच्या त्या ठिकाणी पदांमधले छेदाला त्या ठिकाणी चार आहे, म्हणजे मग छेदांचा लसावी समीकरण दोन जे आहे त्यालाही आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, सोपं रूप द्यायचं आहे. आणि ते सोपं रूप देण्यासाठी समीकरण दोनच्या पदांच्या छेदांचा जो लसावी आहे तो किती आला आहे, चार आला आहे. म्हणून समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना आपण कितीने गुणणार आहोत, चारने गुणणार आहोत. मग समीकरण दोन आहे आपलं, दोन एक्स आहे, त्याला गुणिले किती करणार, चार, अधिक एक छेद चार गुणिले वाय आहे, त्याला गुणिले किती करणार, चार, म्हणजे चार गुणिले एक छेद चार गुणिले वाय बरोबर चार गुणिले अकरा छेद किती आहे, चार आहे. अंशाचे चार आणि छेदाचे चार जिथे असतील ते काय होतील, कॅन्सल होतील, म्हणजे मग चार चार त्या ठिकाणी, इथे चार कॅन्सल होणार, इथे चार कॅन्सल होणार. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे सुद्धा चार आणि चार जे आहेत अंश आणि छेदाला आहेत तर ते काय होतील, त्या ठिकाणी कॅन्सल होतील, म्हणजे कारण ते सारखे आहेत. म्हणून चार जुने किती झाले, आठ एक्स, इथे राहिला फक्त तुमचा वाय बरोबर, इकडे किती राहिले, फक्त अकरा, म्हणजे इथे बरोबर किती आले, अकरा, म्हणजे आपल्याला समीकरण सोपं झालं आहे आपलं, आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा, याला दिलं समीकरण क्रमांक चार. आता बघा समीकरण तीन, एक्स अधिक तीन वाय बरोबर किती आहे, दहा, याला दिलं होतं आपण समीकरण तीन. आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा, याला दिलं समीकरण किती दिलं आहे आपण, चार दिले. मग आता तुम्हाला या ठिकाणी बघा, एक तर वायचे सहगुणक सारखे करा किंवा एक्सचे सहगुणक सारखे करा, कोणतंही तुम्ही करू शकतात. एक तर समीकरण एकला आठने गुणू शकतात किंवा समीकरण चारला तुम्ही कितीने, इथे तीन आहे तर याला कितीने गुणू शकता, तुम्ही तीनने गुणू शकतात, म्हणजे कोणत्याही चलाचा तुम्ही सहगुणक सारखा करू शकता, एक्सचा करा किंवा वायचा करा, कोणत्याही चलांचा सहगुणक आपण सारखा करू शकतो. मग समीकरण तीनच्या दोन्ही बाजूंना आपण कितीने गुणतोय, आपण आठने गुणतो आहे. मग आठ गुणिले म्हणजे ते आठ गुणिले काय करणार, एक्स, अधिक तीन गुणिले किती करणार, आठ करणार, बरोबर त्या ठिकाणी दहा गुणिले किती करणार, आठ करणार, म्हणजे गुणाकार त्यांचा आला आठ एक्स अधिक चोवीस वाय बरोबर दहा आठ किती झाले, ऐंशी. त्याला दिलं समीकरण किती दिलं, त्या ठिकाणी पाच दिलं. आता चार समीकरण आणि पाच समीकरण यांचं त्या ठिकाणी निरीक्षण तुम्ही केलं असेल. काय निरीक्षण, आठ एक्स अधिक वाय बरोबर किती आहे, अकरा, आणि इथे आलं आठ एक्स अधिक चार वाय बरोबर किती आलं, ऐंशी आलं. म्हणजे कोणाचं निरसन करणं सोपं जाईल आपल्याला, आठाचं निरसन करणं काय होईल त्या ठिकाणी, सोपं झालेलं आहे. आता मग यांची आता आपल्याला बघा, दोघांना चिन्ह अधिक अधिक आहे म्हणजे काय करावी लागते आपल्याला, वजाबाकी त्या ठिकाणी करावी लागते. मग आठ एक्स अधिक चार वाय बरोबर ऐंशी, आठ एक्स अधिक वाय बरोबर किती आहे, अकरा. तर समीकरण पाचमधून समीकरण चार काय करतोय, आपण वजा करतोय, वजाबाकी करतोय. आठ एक्स, आठ एक्सचा लोप करा, चोवीसमधून एक वाय गेला म्हणजे किती वाय राहिले, तेवीस वाय, ऐंशीमधून अकरा गेले म्हणजे किती राहिले, सिक्स्टी नाईन किंवा एकोणसत्तर, वाय बरोबर एकोणसत्तर भागिले तेवीस, वाय बरोबर किती आले, तीन. आता वायची किंमत आपल्याला मिळाली आहे, वायची किंमत मिळाली आहे ती आपण कुठल्याही समीकरणात ठेवा, एक दोन तीन चार पाच कुठल्याही समीकरणात ठेवा, त्या समीकरणांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे त्या ठिकाणी मिळणार आहे. आता वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण आपण ठेवलेली आहे तीनमध्ये ठेवली आहे. एक्स अधिक तीन वाय बरोबर आहे दहा, एक्स अधिक वायच्या जागेवरती किती लिहायची आपल्याला, तीन लिहायची आहे, तीन गुणिले तीन बरोबर दहा, एक्स अधिक तीन गुणिले तीन गुणाकार किती होतो, नऊ बरोबर दहा, एक्स बरोबर हा अधिक नऊ आहे, दुसऱ्या बाजूला जवाब द्या, एक्स बरोबर दहामधून नऊ गेले किती राहिले, एक राहिला, म्हणून उकल आली आपली एक्स वाय बरोबर एक तीन, ही समीकरणांची काय आहे, उकल आहे, म्हणजे एक तीन ही दिलेल्या समीकरणांची काय आहे, आपली
उकळलं आहे. नेक्स्ट बघा, आता अशी उदाहरणं आपण नववीलाही आपल्याला म्हणजे झालेली आहेत, आठवत असेल तर बघा तुम्ही, सोपी आहेत अशी उदाहरणं परीक्षेला नेहमीच विचारली जातातच. चार मार्काला या पद्धतीची उदाहरणं, आधी तर पाच मार्काला जुन्या अभ्यासक्रमात विचारली जायची, आता चार मार्क पाच मार्काचा प्रश्नच नाही आपला, त्याच्यामुळे चार मार्कापर्यंतची ही उदाहरणं जी आहेत परीक्षेला विचारली जातात. उदाहरणांचं निरीक्षण करा, अतिशय सोपी पद्धत आहे या ही उदाहरणं सोडवण्याची. 99x + 101y = 499, 101x + 99y = 501. समीकरणांना त्यांना क्रमांक देऊया आपले ठरलेले, क्रमांक एक क्रमांक दोन. 99x + 101y = 499, याला देऊया समीकरण क्रमांक एक. 101x + 99y = 501, याला देऊया समीकरण क्रमांक दोन. काय बदल दिसतो बघा बरं तुम्हाला या समीकरणांमध्ये, की या समीकरणांमध्ये पहिल्या समीकरणातला 99x चा सहगुणक जो आहे तो दुसऱ्या समीकरणात आहे, आणि पहिल्या समीकरणातला वायचा सहगुणक 101 हा दुसऱ्या समीकरणातल्या एक्सच्या सहगुणकाची त्याची त्या ठिकाणी किंमत आहे. म्हणजेच काय मग, की या दोन समीकरणात एक्स आणि वाय यांच्या सहगुणकांची फक्त काय झाली आहे, अदला बदल झालेली आहे. की एक्स आणि वाय या दोन सहगुणकांची काय झालेली आहे, अदला बदल. की एक्सचा सहगुणक जो आहे इकडे वायला आहे, आणि इकडे वायचा सहगुणक जो आहे तो कुठे आहे, एक्सला आहे. म्हणजे मग ही उदाहरणं सोडवताना तर अगदी सोपी असतात. पहिल्यांदा त्यांची एकदा काय करायची, बेरीज करायची, आणि दुसऱ्यांदा काय करायची, वजाबाकी. म्हणजेच अशा प्रकारची एकसामायिक समीकरणे सोडवताना दोन्ही समीकरणांची बेरीज आणि वजाबाकी घेतली असता दोन नवीन सोपी समीकरणे मिळतात. ही समीकरणे तुम्ही तिरकस गुणाक म्हणजे गुणाकार करूनही करू शकतात. 99 × या ठिकाणी तुम्हाला 101 त्या ठिकाणी करावे लागतील. 101 × 1 ते वायचं जर तुम्हाला बदलायला गेलं तर 99 चा गुणाकार, तो गुणाकार काय होत जातो, वाढत जातो. गुणाकार काही वेळा चुकतोही, काहींचा बरोबरही येणार, म्हणून त्यासाठी ही एक वेगळी त्या ठिकाणी पद्धत आहे. जर ज्या वेळेला सहगुणकांची अदलाबदल झालेली असेल त्यावेळेलाच फक्त ही पद्धत जी आहे ती आपण वापरू शकतो. की त्या सहगुणकांची समीकरणांची काय करायची, आपण बेरीज आणि वजाबाकी करायची. एकदा बेरीज करायची एक आणि दोनचीच, आणि एकदा वजाबाकी करायची एक आणि दोनची. नवीन समीकरणं मिळतील त्याला आपण नवीन क्रमांक त्या ठिकाणी देणार आहोत. मग ती समीकरणं सोडवून समीकरणांची उकल जी आहे ती आपल्याला सहजपणे मिळणार आहे. म्हणजे त्या समीकरणांची उकल आपल्याला मिळेल एक्सची आणि वायची. हां मग बघा, मग आता समीकरण एक आणि समीकरण दोन यांची काय केली, आपण बेरीज केली. 99x + 101y = 499 हे आहे आपलं समीकरण एक. 101x + 99y = 501 हे आहे आपलं समीकरण दोन. मगाप्रमाणे पहिल्यांदा सांगितले काय करायची, आपण बेरीज, म्हणजे एक आणि दोनची फक्त बेरीजच करायची, तिथे चिन्हांचा विचार करायचा नसतो, हेही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बेरजेमध्ये आपण चिन्हांचा विचार करत नाही. 99 + 101 किती आले, 200. अधिक अधिक आहे, 101 + 99 किती झाले, 200y. 499 + 501 यांची बेरीज किती आली, 1000 आली. तर एक आणि दोन यांची त्या ठिकाणी बेरीज केली तर आपल्याला हे एक त्या ठिकाणी काय मिळालं, समीकरण मिळालं. पण आता इथे बघा, इथे 201 एक्सचा सहगुणक आहे 200, वायचा सहगुणक आहे 200, इकडे किती आहे, 1000. 200 × 1000 भाग जाऊ शकतो, म्हणून आपण समीकरणांच्या दोन्ही बाजूंना कितीने भागणार आहोत, 200 भागणार आहोत. ते तुम्ही सहगुणक कॉमन काढूनही किंवा सामायिक काढूनही करू शकता. 200 × 1 = 1000 किंवा प्रत्यक्षातही असं त्या ठिकाणी दाखवू शकतात, किंवा डायरेक्टही तुम्ही लिहू शकतात. 200x + 200 + 200y / 200 = 100/200. म्हणजे या समीकरणाला आपण कितीने भाग दिला आहे, 200 भाग दिला आहे. 200 भाग दिल्यावरती 200 200 कॅन्सल झाले, म्हणजे राहिला काय, फक्त तुमचा एक्स.
अधिक 200 200 गेले म्हणजे राहिला काय इथे फक्त वाय. 200 ने 1000 भाग दिला, 205 किती होतात 1000 म्हणून किती आले 5. याला दिला तर नवीन समीकरण मिळालं बघा आपल्याला, x अधिक y बरोबर 5 म्हणून याला काय दिलं समीकरण किती दिलं आता 3 दिलं. आता आपण 1 आणि 2 ची काय केली बेरीज केली आहे. आता 1 आणि 2 ची काय करणार आपण वजाबाकी करणार. मग समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करायचं आपल्याला वजा करायचं. मग समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करण्यासाठी 99x अधिक 101y बरोबर किती आहे 499, 101x अधिक 99y बरोबर किती आहे 501. 1 मधून आपण दुसरं समीकरण काय करतो आहोत वजा करत आहोत, त्यामुळे वजा करत असताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह तुम्हाला काय करायची आहेत बदलवायची, फक्त दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलवा. 101 ला अधिक आहे तो काय होईल वजा, अधिक 99 आहे त्याचं साईन होईल वजा, 501 आहे त्याचं चिन्ह काय होईल वजा होईल. आता बघा 101 मधून 99 वजा केले किती राहिले 2x, 101 ला चिन्ह काय आहे वजा आहे, तर मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं म्हणून इथे किती आले वजा 2x. 101 मधून 99 गेले 2 आले, 101 ला चिन्ह आहे तुमचं अधिक म्हणून इथे उत्तराला चिन्ह आलं अधिक 2y बरोबर वजा 501 मधून 499 गेले, म्हणजे मग तिथे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली म्हणजे उत्तराला चिन्ह वजा दिलं म्हणजे किती आलं तिथे वजा 2. बघा आता इथे सारखं आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे किती आहे 2 आहे. ते समीकरण आपण अजून संक्षिप्त करून घेऊया म्हणून समीकरणांच्या दोन्ही बाजूंना कितीने भागितलंय आपण 2 भागितलंय. मग समीकरणांच्या दोन्ही बाजूंना 2 भागितल्यावरती वजा 2x भागिले 2 अधिक 2y भागिले 2 बरोबर वजा 2 भागिले किती करणार 2 करणार. 2 त्या ठिकाणी काय झाले कॅन्सल झाले, त्यामुळे मग समीकरण मिळालं आपल्याला वजा x अधिक y बरोबर किती आलं वजा 1. याला दिलं समीकरण क्रमांक 4. बघा आपल्याला 2 नवीन समीकरणं मिळाली होती, x अधिक y बरोबर 5 हे आहे तुमचं समीकरण क्रमांक 3. बेरीज केली असता वजाबाकी केली असता समीकरण मिळालं आपल्याला वजा x अधिक y बरोबर वजा 1 हे आहे समीकरण 4. बघा म्हणजे आता हे सोपं झालेलं आहे, संक्षिप्त झालेत म्हणजे त्यांची उकल x चिन्ह y ची उकल काढणं आपल्याला सोपं त्या ठिकाणी जात असतं, कारण त्यासाठीच आपण म्हटले की ती समीकरणं सोडवली तर समीकरणांची उकल काय मिळते आपल्याला सहज त्या ठिकाणी मिळत असते. मग आता समीकरण 1 आणि समीकरण 2 बघा, x इथे चिन्ह आहे वजा, समीकरण 3 मधल्या x चिन्ह आहे अधिक, अधिक वजा आहे विरुद्ध चिन्ह असले की काय करतो आपण बेरीज करतो, समान चिन्ह असले तर वजाबाकी करतो म्हणून समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची काय करूया बेरीज करूया. x अधिक y बरोबर 5 वजा x अधिक y बरोबर वजा 1, बेरीज करताना चिन्ह कोणत्याही प्रकाराची बदलत नाही हे त्या ठिकाणी लक्षात, फक्त वजाबाकी करताना बहुपदीमध्ये 9वीला आपण शिकलेलं 8वी अजून आपण शिकत आलेलो आहोत पदावलींची वजाबाकी बेरीज करताना, तर वजाबाकी करतानाच फक्त दुसऱ्या समीकरण किंवा दुसऱ्या ज्या कंसातल्या संख्या असतात त्यांची चिन्ह बदलत असतात हे लक्षात ठेवा. आता बेरीज करतो आहे, अधिक x आहे वजा x आहे यांचा लोप केला म्हणजे ते कॅन्सल झाले निरसन झालं, अधिक y अधिक y दोघांचा सहगुणक 1 1 आहे, 1 आणि 1 किती झाले 2, 5 मधून 1 गेले किती राहिले 4 राहिले म्हणून y बरोबर 4 भागिले 2, 2 आणि 4 भाग द्या y बरोबर आले 2. ती किंमत आपण एका समीकरणामध्ये ठेवूया, कोणत्याही समीकरणात ठेवा तुम्ही, पहिल्यात ठेवा दुसऱ्यात ठेवा तिसऱ्यात चौथ्या, 5 समीकरणं मिळाली तर आपल्याला 4 समीकरणं कोणत्याही याच्यात तुम्ही ठेवू शकतात, परंतु आपल्याला बेरीज वजाबाकी करणं सहजतेने होईल असं संक्षिप्त छोटंसं समीकरणामध्ये ठेवा म्हणजे उकल सहज मिळत असते. मग आपल्याला तुम्ही 3 किंवा 4 कुठेही ठेवू शकतात. वाय बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 ठेवू, मी समीकरण 3 ठेवलेली आहे. x अधिक y बरोबर 5 म्हणून x अधिक y ची किंमत लिहा 2 बरोबर 5 म्हणून x बरोबर 5 हा अधिक 2 दुसऱ्या बाजूला वजा झाला म्हणून x बरोबर 5 2 गेले किती राहिले 3
मग उकल खाली लिहितो आपण एक्स वाय बरोबर 3-2 ही समीकरणांची काय आहे उकल आहे। हाँ बघा आता अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण आहे ते आपण शेवटचं उदाहरण आता बघूया। 49x अधिक 57x बरोबर 172, 57x वजा 49y बरोबर 252। बघा आता या समीकरणांचं मागच्या उदाहरणाप्रमाणेच आहे, फक्त सहगुणकांची काय झालेली आहे यांच्यासुद्धा अदलाबदल की एक्सचा सहगुणक दुसऱ्या समीकरणात सारखा आहे, वायचा सहगुणक इकडे अदलाबदल त्यांची फक्त झाली की सहगुणकांची अदलाबदल की मगाशी जे उदाहरण सोडवलं आपण त्या पद्धतीनेच हे उदाहरण आहे तसंच आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे। मगाशी जसं लिहिलं ते सगळं तुम्हाला ही वाक्य लिहायची त्या ठिकाणी गरज नसते, फक्त एक समजावं म्हणून मी इथं लिहिलेलं आहे। आता या वरील समीकरणात बघा एक्स आणि वाय या चलांच्या सहगुणकांची अदलाबदल त्या ठिकाणी काय झालेली आहे। समीकरण 1 आणि समीकरण 2 की आता जर फक्त सहगुणकांची अदलाबदल जर त्या ठिकाणी झालेली असेल, निरीक्षण जर तुम्ही केलेलं असेल तर मागच्या सारखंच आहे, त्या समीकरणांची 1 आणि 2 आपण काय करणार एकदा बेरीज करणार आणि एकदा वजाबाकी करणार। मग पहिल्यांदा आपण त्यांची काय करूया बेरीज करूया, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून 49x वजा 57y बरोबर 172, 57x वजा 49y बरोबर किती आहे 252। आता या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करायची आहे। बेरीज करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे चिन्हांचा विचार करू नका, जरी वजा वजा असलं तरी त्यांची समान चिन्ह असले की आपण काय करतो बेरीजच करत असतो, त्यामुळे त्यांची बेरीजच करायची। 49x अधिक 57x यांची बेरीज झाली 106x, वजा 57y वजा 49y यांची बेरीज झाली वजा 106, कारण यांना चिन्ह काय आहे वजा आहे, त्यांची वजाबाकींची आपली बेरीज करा। अधिक 172 अधिक 252 यांची बेरीज करा, यांची बेरीज किती आली 424 आली। आता बघा 106 आहे इथे, 106 आहे, 106 त्या ठिकाणी काय काढायचा कॉमन त्या ठिकाणी काढायचं आहे। मग समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कितीने भागायचे तुम्हाला 106ने भागायचे, म्हणजे 106ने भागितलं जर 106ने भागितलं 106x भागिले 106 वजा 106y भागिले 106 बरोबर 424 भागिले किती करणार आपण 106, तर 106ने दोन्ही बाजूंना काय केलं आहे आपण भागितलेलं आहे। भागितल्यावर काय राहणार इथे शिल्लक एक्स वजा वाय बरोबर 106 त्या ठिकाणी किती होता 424, म्हणून मग इथे किंमत किती आली 4 आली। याला दिलं समीकरण क्रमांक किती दिलं 3 दिलेला आहे सर। आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय करणार आपण वजाबाकी करणार, कारण आता एकदा बेरीज करून झाली, आता समीकरण 1 आणि 2 काय करणार आपण वजाबाकी करणार। 49x वजा 57y बरोबर आहे 172, 57x वजा 49y बरोबर 252। आता वजाबाकी करत आहोत, वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायला विसरायचं नाही, ती चिन्ह बदलवायचीच। 57ला अधिक आहे ते काय होणार वजा, 49ला अधिक आहे ते काय होणार वजा आहे सॉरी ते काय होणार अधिक, आणि 252ला अधिक आहे ते काय होणार वजा होणार, म्हणजे दुसऱ्या समीकरणांची चिन्ह फक्त आपण इथे बदललेली आहेत। मग आता बघा 57मधून 49 गेले किती राहिले 8, 57ला चिन्ह काय आहे वजा आहे म्हणून इथे काय येणार वजा 8x, वजा 57मधून अधिक 49 गेले, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली तुम्ही, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केल्यावरती आले वजा 8y, मोठ्या संख्येला इथे चिन्ह आहे मात्र वजा म्हणून इथे चिन्ह काय येणार तुमचं वजा येणार। 172 आणि 252 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे ती बघा, मोठी संख्या आहे आपली 252, म्हणजे वजा 252मधून अधिक 172 गेले, शिल्लक किती राहणार मग 80, मोठी संख्या वजा आहे 252 म्हणून उत्तराला चिन्ह काय आलं आपलं वजा 80। आता इथे निरीक्षण करा, इथे वजा आहे, इथे वजा आहे, इथे वजा आहे,
आता इथे तुम्ही दोन पद्धतीने त्या ठिकाणी सोडवू शकतात. वजा आठने समीकरणाला काय करा, भाग द्या. वजा आठने समीकरणाला भाग देऊ शकतात किंवा भाग नाही म्हणजे वजा आठच घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही फक्त आठ या संख्येने भाग देऊ शकता. जर तुम्ही फक्त आठ या संख्येने भाग दिला तर समीकरण त्या ठिकाणी बदलेल. तिथे समीकरण असं येईल वजा एक्स वजा वाय बरोबर वजा किती राहील, दहा. म्हणजे तिथे सगळीकडे काय येणार, त्या ठिकाणी वजा 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 चिन्ह त्या ठिकाणी येणार, कारण फक्त आठने आपण त्या ठिकाणी काय दिलं आहे, भाग दिलेला आहे. मी मात्र इथे समीकरणांच्या दोन्ही बाजूंना कितीने भागितले आहे, वजा आठने भागितलेलं आहे. एक्स अधिक वाय बरोबर किती येणार, दहा. म्हणजे आठ आठचा लोप होईल, ऐंशी भागिले आठ करा, आठाने भाग दिल्यावरती किती येणार त्या ठिकाणी, दहा येणार. याला दिलं समीकरण चार. आता समीकरण तीन आणि समीकरण चार यांची काय करायची, बेरीज करायची. हां बघा, आता समीकरण तीन काय आपलं, एक्स वजा वाय बरोबर किती आहे, चार. समीकरण चार काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर किती आहे, दहा आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी बघा, इथे वजा आहे, इथे काय आहे, अधिक आहे, म्हणजे विरुद्ध चिन्ह आहेत. आणि विरुद्ध चिन्ह जर असली तर आपण काय करतो, सगळ्या दोन समीकरणांची बेरीजच करत असतो. त्यामुळे तीन आणि चारची काय करणार, आपण बेरीज करणार. त्यांची बेरीज करताना एक्स वाय वायचा त्या ठिकाणी लोप झाला. एक्स अधिक एक्स किती झाले, दोन एक्स. चार अधिक दहा किती झाले, चौदा. दोन एक्स बरोबर चौदा आलेत. एक्स बरोबर चौदा हा दोन गुणिले आहे, तो काय करा, भागिले जाऊ द्या. म्हणून एक्स बरोबर किती आले, सात. एक्स बरोबर सात किंमत मिळाली, ती तुम्ही सोप्यात सोप्या समीकरणात ठेवा. तीनमध्ये ठेवा, चारमध्ये ठेवा, एकमध्ये ठेवा, दोनमध्ये ठेवा. आपण सोप्यात सोप्या समीकरणामध्ये ठेवूया. एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण चारमध्ये ठेवू. समीकरण चार काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर किती आहे, दहा. मग ते समीकरण लिहिलं, एक्स अधिक वाय बरोबर दहा. एक्सची किंमत लिहिली सात. सात अधिक वाय बरोबर दहा. म्हणून वाय बरोबर दहा हा अधिक सात आहे, दुसऱ्या बाजूला जाताना काय झाला, वजा झाला. म्हणून वाय बरोबर तीन. म्हणजे समीकरणांची उकल पहिल्यांदा एक्सची लिहितो, नंतर वायची लिहित असतो. म्हणून एक्स वाय बरोबर सात तीन ही समीकरणांची उकल आहे. दोन गणित सराव संच 1.1 प्रश्न क्रमांक दोन मधले एकूण आठ उदाहरणं होती, त्यातली सहा मी घेतली आहेत. दोन उरलेली तुम्ही घरी सोडवायची आहेत, सराव म्हणून तुम्ही तो करायचा आहे. पुढच्या तासाला येताना आपण आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण कसं सोडवलं जातं ते आपण बघूया. ठीक आहे.